Yang di lulus dan lulus dan lulus supaya subscribe terus. नमस्कार बी टू वी मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आम्ही घेऊन आलो आहोत आज दिनांक 15/4/2020 वृत्तांत. आज सकाळी पावडा शहरातील जे दृश्य आपण बघत आहात, माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश जी ढाकणे यांनी काल रात्री एक परिपत्र जारी केलं. त्या परिपत्रकानुसार संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीमध्ये सकाळी 11 ते 5 या वेळेतच अत्यावश्यक वस्तूंचे दुकानं जे आहेत ते उघडे राहणार आहेत. त्यात किराणा माल, भाजीपाला हे जे व्यवसाय आहेत हे 11 ते 5 याच दरम्यानमध्ये उघडे राहणार आहेत. इतर कालावधीमध्ये दुकानं पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे पावडा शहरात ज्या खेड्यावरच्या नागरिकांना माहिती नव्हतं ते सकाळी 8 वाजेपासून गर्दी करताना दिसले व त्यामुळे बाजारपेठ बंद असताना गर्दीचे स्वरूप पाहावयास मिळाले. त्याच्याच विपरीत परिणाम दुसरा म्हणजे 14 तारखेला बँकांना सुट्टी असल्यामुळे आज 15 तारखेला अत्यंत दुर्दैवी असं चित्र पावडा शहरात पाहावयास मिळत होतं. बँक ऑफ महाराष्ट्र व बँक ऑफ बडोदा, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जवाटप शाखा या तिन्ही शाखेमध्ये प्रचंड प्रमाणात ग्राहकांची गर्दी होती. त्या ग्राहकांमध्ये कुठल्याही पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नव्हतं. झुंबडच्या झुंबड उभे होते, रांगाही अत्यंत खिटून केल्या होत्या. पैसा आपला आहे, आपला पैसा कुठेही जाणार नाही, गरज असेल तरच पैसा काढा, परंतु पैसे काढताना सोशल डिस्टन्सिंग ठेवणं अत्यंत महत्त्वाचे हे वारंवार प्रशासन बी टी व्ही मराठी आपल्याला वारंवार सांगत आलेलं आहे. आपण थोड्याशा पैसे घेण्यासाठी बाहेर निघू आणि कुठला तरी आजार घेऊन, करोनासारखा महाभयानक आजार घेऊन आपण आपल्यासह संपूर्ण आपल्या कुटुंबाला अडचणीत टाकू असं काम करू नका. आजचं हे दृश्य पाहता मोठ्या प्रमाणात शेकडोच्या संख्येने ग्राहक रांगेत उभे होते. काहींनी मास्कचा वापर केला होता, काहींकडे मास्कही पाहावयास मिळाले नाही. अशात एक अर्धा कोरोना बाधित जर त्या रांगेत आला आणि त्याचा संसर्ग जर झाला तर ही फार मोठी घटना घडू शकते, भयावह वातावरण निर्माण होऊ शकतो. म्हणून पुन्हा पुन्हा बी टी व्हीच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करण्यात येत आहे की कृपया घरात राहा, काम असेल तरच बाहेर पडा, पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवा, 1 मीटरच्या अंतरावरूनच बोला, या सगळ्या गोष्टी प्रशासनाने वारंवार सांगितल्या, त्याचं पालन करा. बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बडोदा बँक आहे, याच्या उलट चित्र आम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पाहायला मिळालं. ती पण नॅशनल बँक आहे, परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी अत्यंत व्यवस्थित ग्राहकांना समजवून व्यवस्थित डिस्टन्सचं पालन करून व्यवस्थित उभे केले होते. बँकेतही कर्मचारी व्यवस्थित कार्य करत होते. प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीकडे सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ करून होतं आज सोडलं जात होतं. प्रत्येकाला समजून सांगत होतं असं दृश्य आज पाहावयास मिळालं. कॅमेरामन अशोक चौधरीसह दीपक गौसार, बी टी व्ही मराठी, पारोळा.